हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता दहावीच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकातली जी संतवाणी आहे योगी सर्व काळ सुखदाता ती पाहणार आहोत तर योगी सर्व काळ सुखदाता यामध्ये त्यांचे रचनाकार आहेत संत एकनाथ म्हणजे योगी सर्वकाळ सुखदाता ही रचना संत एकनाथांची आहे तर संत एकनाथ यांचा कालखंड आहे पंधराशे तेहतीस ते, ते पंधराशे नव्याण्णव अशा प्रकारे त्यांचा कालखंड आहे तर संत एकनाथ हे भागवत संप्रदायातील थोर संत कवी होते भागवत संप्रदायातील थोर संत कवी सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक त्यांच्या रचना ज्या आहेत तर त्या आहेत एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर स्वयंवर भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ अभंग आख्याने गवळणी पदे भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे म्हणजे विविध साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे बहुश्रुतता समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धाराची तळमळ अलंकारिकता पौराणिक कथा संदर्भ सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत म्हणजे त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यामध्ये बहुश्रुतता वेगवेगळेपणा समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धाराची तर तर्म, तळमळ अलंकारिकता आणि पौराणिक कथा संदर्भ म्हणजे सामान्य लोकांच्या लोकांचा, लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांची तळमळ त्यांच्या रचनेतून दिसून येते अलंकारिक भाषासुद्धा त्यांनी आपल्या रचनेमध्ये वापरलेल्या आहे आणि ज्या पौराणिक कथा असतात की त्या बोध देणारे असतात तर त्याचे कथा संदर्भसुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहेत सुबोधता म्हणजे या ठिकाणी सुलभता सोपेपणा या ठिकाणी त्यांच्या रचनेची ही वैशिष्ट्ये आहेत तर प्रस्तुत अभंग जो आहे योगी सर्वकाळ सुखदाता तर प्रस्तुत अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही कसा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे आता योगी सर्व काळ सुखदाता तर याचा काय अर्थ सर्व काळ म्हणजे सर्व वेळ पूर्ण वेळ सर्व वेळ सर्व काळ सर्व वेळ म्हणजे नेहमी सर्व वेळ या ठिकाणी सुखदाता म्हणजे योगी जो आहे तो हा सर्व वेळ सुख देणारा आहे म्हणजे योगी आणि पाणी योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केलेली आहे तर पाणी हे फक्त त्या वेळेपुरती तहान भागवते परंतु योगी हा सर्व काळ पूर्ण काळासाठी त्या ठिकाणी सुख देणारा असतो हे या पूर्ण या रचनेमधून या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण पाहतोय या ठिकाणी योगी पुरुष तर योगी पुरुष जर आपण पाहिले तर ते आपल्या विचारातून कृतीतून ते जनमानसामध्ये उद्धा त्यांचा उद्धार करण्याचं काम ते करत असतात म्हणजे त्यांचे विचार मोलाचे असतात आणि या विचारामुळंच काय होत असतं की ते लोकांच्या चिरंतन मनामध्ये राहतात म्हणजे त्यांनी दिलेलं सुख हे शाश्वत असतं आणि पाणी जर आपण पाहिलं तर आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाणी हे सुद्धा जीवन आहे पण पाणी जर पाहिलं तर पाणी हे त्या वेळेपुरती त्या वेळेपुरती धान भागवत असतं तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक उदाहरणातून या ठिकाणी पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे परंतु पाणी पे पाण्यापेक्षा योगी पुरुष कसे श्रेष्ठ आहेत ते या ठिकाणी दाखवलेलं आहे आता रचना पाहूयात आपण कविता पाहूयात संतवाणी पाहूयात जेवी चंद्र किरण चकुरांशी आता जेवी जेवी म्हणजे काय जेवी म्हणजे ज्या प्रमाणे जेवी म्हणजे ज्या प्रमाणे चंद्रकिरण चकोरांशी चकोर हा पक्षी कोण आहे तर चकोर हा पक्षी चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी आहे असे एक काल्पनिक त्या ठिकाणी आख्यायिका आहे की कि चंद्र किरण पिऊन हा चकोर पक्षी जगत असतो जेवी चंद्र किरण चकोरांसी पांखोवा जेवी पिलियांसी पांखोवा म्हणजे काय पक्षिणीचे पक्षिनीचे पंख पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख जेवी म्हणजे ज्याप्रमाणे पिलियांसी पिलियांसी म्हणजे काय पिल्लांसी म्हणजे पिल्लांना ज्याप्रमाणे पक्षिणीचे पंख असतात तर या ओळीचा काय अर्थ आहे पहा की जेवी चंद्र किरण चकोरांसी पांखोवा जेवी पिलियांसी जेवी म्हणजे तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे चंद्र किरण चकोरांसी ज्याप्रमाणे चकोर हा काय करत असतं चंद्र चकोर हा काय करत असतो चंद्र किरण पिऊन त्या ठिकाणी जगत असतो म्हणजे चकोराच्या जीवनामध्ये चंद्रकिरणाचं जितकं महत्त्व आहे पांखोवा जेवी पिलियांसी आणि जी छोटी छोटी पिल्लं असतात पक्ष्यांची तर त्या पिल्लांसाठी पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख म्हणजे त्या पिल्लांच्या आईचे पक्षिणीचे पंख ज्याप्रमाणे पिल्लांसाठी महत्त्वाचे आहेत किंवा आवश्यक आहेत जीवन जैसे का जीवासी आता जीवन म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पाणी जीवन म्हणजे पाणी जैसे का जीवांसी जीव म्हणजे प्राणी मात्र म्हणजे सगळे जीव प्राणी मात्र जीव जीव म्हणजे सर्व प्राणी मात्र तेवी सर्वांशी मृदुत्व तर या ठिकाणी योगी पुरुष कसा श्रेष्ठ बेग आहे तर ते वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलेलं आहे जेवी चंद्रकिरण चकोरांसी चकोरांसी चकोरासाठी ज्याप्रमाणे चंद्रकिरण महत्त्वाचे आहेत कारण आपण एक म्हणजे काल्पनिक कथा का नेहमी ऐकत असतो की चंद चकोर हा पक्षी चंद्रकिरण पिऊन जगत असतो पांखोवा जेवी पिलियांसी म्हणजे पिल्लांसाठी जेवी म्हणजे ज्याप्रमाणे पक्षिणीचे पंख म्हणजे त्यांच्या आईचे पंख जसे महत्त्वाचे आहेत म्हणजे आपण पहा की कुणीही लहान मुलं असलं म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनामधलं उदाहरण जरी आपण पाहिलं की लहान मूल जरी असलं तर त्याला भूक लागली किंवा कुठल्या ते संकटात असेल तर त्यावेळी त्याला पहिली आठवण कोणाची येते आईची येते म्हणजे आईच्या पदरामध्ये लपल्यानंतर त्यांना एक प्रकारची सुरक्षितता त्या ठिकाणी जाणवत असते तर जसं पिल्लांना आईच्या पंखाचं महत्त्व आहे जीवन जैसे का जीवासी जे जसं प्राणीमात्रांना जगण्यासाठी जीवन म्हणजे पाणी जीव म्हणजे प्राणीमात्र प्राणीमात्रांना जगण्यासाठी पाणी हे आवश्यक असतं तेवी सर्वांशी मृदुत्व मृदुत्व म्हणजे काय मऊपणा मऊपणा मृदुत्व म्हणजे मऊपणा तर या ठिकाणी तेवी सर्वांशी मृदुत्व म्हणजे तसंच योगी पुरुषांचा मऊपणा हा तितक्याच प्रकारे या ठिकाणी महत्त्वाचा असतो म्हणजे योगी पुरुषाचं स्थान मानवाच्या जीवनामध्ये कशाप्रकारे श्रेष्ठ आहे हे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं चंद चकोराला चंद्रकिरण महत्त्वाचे आहेत जसं पिल्लांना पक्षिणीचे पंख महत्त्वाचे आहेत जसं जीवांना प्राणीमात्रांना जीवन म्हणजे पाणी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे तसं योगी पुरुषाचं स्थानसुद्धा जीवनामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे योगी पुरुषाचा जो मऊपणा असतो सर्वांप्रती तो सुद्धा त्याप्रमाणे श्रेष्ठ आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आता आपण फक्त ही कविता याचे रचनाकार कवितेमध्ये या संतवाणीमध्ये काय सांगितलेलं आहे हे या ठिकाणी पाय पाहतोय तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली ही जी संतवाणी आहे या ठिकाणी पाहणार आहोत